आणि मोठी गोष्ट आहे की महिला अन्नसी महिला राष्ट्रपती बनली. मला असं वाटतं की हा देशाच्या संविधानाचा आणि लोकशाहीचा विजय आहे. या संविधानानं शेवटच्या व्यक्तीला देशाचं सर्वोच्च स्थान प्राप्त होऊ शकते अशा प्रकारची व्यवस्था उभी केली आणि या व्यवस्थेला ओळखून देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजींनी हा निर्णय घेतला की NDAच्या वतीनं श्रीमती द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी दिली पाहिजे आणि एक इतिहास घडवत पहिल्या आदिवासी राष्ट्रपती म्हणून त्या ठिकाणी श्रीमती द्रौपदी मुर्मू यांची प्रचंड मताने निवड झाली. मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं लोकशाहीचं मर्म हे पंतप्रधानांनी जाणलं आणि आज त्या लोकशाहीचा विजय हा श्रीमती मुर्मूजी यांच्या विजयाने झाला. राज्यातून पण 181 मतं मिळालेली आहेत, कारण तुमचा जो आकडा होता त्याच्यापेक्षा जास्त मतं छान मतं मिळाली आहेत. आणि आम्ही सांगितलं होतं की सत्सद विवेक बुद्धीला स्मरून अनेक लोक मतदान करतील, त्यांनी ते केलं. अच्छा, एकच आणखी की उपमुख्यमंत्री पदासाठी एका गटानं जे आहे शिवसेनेच्या त्यांनी पाठिंबा दिला आहे, दुसरा गट जो आहे तो अजून पण UPच्या दृष्टीनं आहे. नाही, मला असं वाटतं की उपराष्ट्रपती पदाची जी निवडणूक आहे त्यात NDA जवळ स्पष्ट बहुमत आहे, अगदी स्पष्ट बहुमत आहे. पण इतरांनीही समर्थन दिलं तर योग्य होईल, कारण उपराष्ट्रपती शेवटी राज्यसभेचं संचलन त्या करतात, त्याच्यामुळे त्या ठिकाणी जर एकमताने निवड झाली तर ते अधिक चांगलं. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पण निवडणुका ज्या आहेत कसं पाहता? OBC आरक्षण चांगला आनंद आहे, OBC आरक्षण लागू झालं.